मला असं वाटतं की अलीकडच्या भारताच्या इतिहासामध्ये भारतीय समाजाला आणि विशेषतः हिंदू समाजाला शाहू फुले आंबेडकरांनी ज्या प्रकारे परिवर्तनाचा विचार दिला आणि मग ही मांदियाळी फार मोठी आहे, तशाच प्रकारचा हा परिवर्तनाचा विचार कुठेतरी मुस्लिम समाजामध्ये देखील देण्याची आवश्यकता होती आणि तो विचार अनेक वर्षाच्या संघर्षातून सय्यदभाईंनी या ठिकाणी दिला आणि आज मला आनंद वाटतो, कारण साधारणपणे सय्यदभाईंच्या वयामध्ये एखाद्या व्यक्तीला जर विचारलं की तुम्हाला काय वाटतंय तर थोडी नकारात्मकता येते की नाही काही फार बदललं नाहीये, काही फार होत नाहीये, पण अशी नकारात्मकता नाही आली. सय्यदभाई म्हणाले नाही बदलतायत, महिलाही बदलतायत, पुरुष बदलण्याची अधिक आवश्यकता आहे आणि हे परिवर्तन घडवण्यामध्ये त्यांनी जो मोलाचा वाटा या ठिकाणी केलाय, आज 3 तलाकचं विधेयक तयार झालं ते सय्यदभाईंसारख्या व्यक्तींच्या अथक परिश्रमांमुळे आपल्या भारतीय समाजामध्ये हिंदू असो मुस्लिम असो स्त्रियांना योग्य स्थान मिळालं पाहिजे. स्त्रिया या केवळ वापराची वस्तू नाही आहे, मनात आलं त्यावेळेस सोडून दिलं असं चालणार नाही, अशा प्रकारचा जो भाव या ठिकाणी सय्यदभाईंनी अनेक वर्ष मांडला आणि तो आज भारतीय संविधानाने देखील स्वीकारला, भारताच्या लोकसभेने देखील स्वीकारला, मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं मोलाचं कार्य त्यांनी केलंय आणि म्हणून आज त्यांचा सत्कार करताना आपल्या सगळ्यांना अतिशय मनातनं या ठिकाणी आनंद होतोय.